नमस्कार मंडळी. मंडळी, आता आपण आहोत टाळगाव चिखली या घाटामध्ये. आज तिसरं वर्ष होतं आणि आज तिसऱ्या वर्षाला ट्रॅक्टर बक्षीस होतं. तर तिसऱ्या वर्षामध्ये 3 गाड्या होते, त्यामध्ये एक बारी बसलेली आहे शशिकांत चमनराव भालेराव यांची. तर हे जुनाट गाडा मालक आहे आणि त्यांचा हा भुत्या बैल आहे. आज भुत्या बैल जो कटात होता त्याच्याबरोबर PSI सातपुते सरपंच यांचा सरपंच बैल होता आणि अतिशय नातखुळा भारी झालेली आहे. तर भुत्याची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे. आज ट्रॅक्टरचे मानकरी आहे ते. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मंडळी. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. दादा नमस्कार. नमस्ते. पहिला परिचय दे आपला. मी गोकुळ बालराव, उपसरपंच कळंब. आज भुत्याची वारी होती, तिसरं वर्ष होतं भुत्या आणि सरपंच. कांड्यावर कोण होता आज? कांड्यावर तो का तो आमचा तिकडे शूटिंग तिकडे कॅमेरा करा ना तो का तो तिकडचा तो आहे का मावळ्या म्हणून बैल बघा तिकडं मोठ्या शिंगाचा सफेद बैल तो होता आणि शुभम गायकवाडचा बाबड्या म्हणून बैल होता. नियोजन कशा पद्धतीने होतं आज? नियोजन काय नाही, नियोजन भुत्या आणि सरपंच उपाय नियोजन पहिल्यापासून होतं. आज एवढं मोठा समजा GCB तिसऱ्या वर्षापासून पण सरपंच PSI नाही का सातपुती PSI त्यांनी स्वतःची बारीत बैल न झुपता आम्हाला तिसऱ्या वर्षाला बैल दिला. स्वतःची बारी त्यांनी केली नाही इथं पर आम्हाला बैल देऊन टाकलं म्हणले बाळराव साहेब तुम्ही झुपा बारीक करून घ्या. नियोजन किती दिवसापूर्वी झालं आधी तुमचं? नियोजन किवळ्याच्या घाटाच्या अगोदर झालं. किवळ्याच्या घाटाच्या अगोदर. आज घाटात ज्यावेळेस तिसरं वर्ष पुकारलं 3 बाऱ्या होत्या तिसऱ्या वर्षाला, घाटात येण्याच्या अगोदर मनामध्ये काय विचार चालू होता? मनामध्ये काय होतं साहेब, आम्ही खेळाडू प्रवृत्तीची माणसं आहे. ऑलरेडी मी कबड्डी खेळाडू, शशिकांत साहेब कबड्डी खेळाडू, आमची 20-22 वर्ष कबड्डी खेळण्यात गेली. आम्हाला हारजीतची सवय आता ह्या बैलांचा विषय जे होईल ते होईल. हा 90% जीव लावण्याचा विषय, 10% नशिबाचा विषय असतो. आपल्या नशिबात येईल, नशिबामुळे होऊन गेली बारी. आज ट्रॅक्टरचे मानकरी झालेले आहे तिसऱ्या वर्षामध्ये, त्या आनंदाबद्दल काय सांगसान आज? तर निश्चित जास्त आनंद झालेला आहे. तो आनंद सगळ्यांना मावण्यासारखाच ना, त्यामुळे खुश आहे आम्ही सध्या. भुत्याची खरेदी कुठं झाली आपली? त्याची खरेदी 40 गावावरून आणलं होता. 40 गावावरून त्यावेळेस तो कसा होता? बारीक बच्चा होता. बच्चा होता. नंतर ना मग आल्यानंतर आता कसा आहे आता? आता तो सगळं साधा ते होऊन गेलेले. साधा ते होऊन गेले. हा, घाटात झुपण्याचं नियोजन कोण करतं? त्याचं झुपण्याचं नरारी म्हणून असतो तो झुपी तो बैल मुकदम झुपणी टाकायला असतो. असं सिस्टीम कार्यक्रम ठरवून असतो आमचा. बैल झुपून उभा असतो का झुपणीवर असतो? बैल झुपणीवर असतो, झुपून उभा दोन्ही कडे राहतो तो. झुपून उभा राहतो, आरोळी उभा येतो. बैलाची खासियत काय सांगसान आज? बैलाची खासियत बैल याचं वैशिष्ट्य या. जर हा बैल समजा जीव लावणं किंवा सांभाळणं हे सांभाळ शिक्षण साहेबांनीच करावा. वर्षभर बैल पडत नव्हता, गेल्या वर्षी यांना दुसरं वर्ष काढलं त्यामध्ये चिकन दुसरं वर्ष काढलेलं आहे आमचं गेल्या वर्षी. मग काय आलं, गेल्या वर्षी बैल आजारी होता पूर्णतः वर्षभर. बैल या वर्षी पळायला लागला आणि परत फॉर्मला एक नंबर बैल पडतो. कोणत्याही घाटात बारी पाडत नाही मोत्या. आता सरपंच बैल होता आजच्या वेळेस, त्या सरपंच बैलाबद्दल काय सांगता? सरपंच बैल आहो, सरपंच बैल लहान होता तेव्हापासून आम्ही पाहतोय. ऑलरेडी सातपुती कुटुंब आणि बालराव साहेबांचं जवळचं रिलेशन आहे. त्यांनी एका मिनिटात सांगितल्यानंतर म्हणले साहेब बैल झोपू आपण काय प्रॉब्लेम नाही तिसऱ्या वर्षाला. नंतर ज्यावेळेस GCBचा विषय झाला का त्यांचं पण तिसरं वर्ष चालू व्हायला पाहिजे ना आता, पहिलं दुसरं तिसरं. त्यांनी पहिल्या वर्षाला म्हणले नाही साहेब तुमचं झोपा आमचं बघून नंतर बोलून राहू दे म्हटले. अशी माणसं आहेत ती. हा चिखली गावची यात्रा म्हणजे गावची यात्रा होती. आज गावचं नियोजन होतं पण गावच्या यात्रेला एवढं प्रथमच बक्षीस बघायला भेटलेलं आहे. साहेब मी दरवर्षी तुम्हाला तिसऱ्या वेळेस काय मुलाखती देतोय. किती पहिल्या वर्षी यात्रा झाली? पहिल्या वर्षी 7 बाऱ्या पहिल्याच झाल त्या चिखलीच. 2 वर्ष आहे ना आमच्या पहिल्याच्या फायनल झाले. पहिल्या वर्षी बुलेट मिळाली आम्हाला इथं बक्षीस. गेल्या वर्षी
याची बारी झाली, फायनल थोडी अडचण झाली, प्रॉब्लेम झाला आम्हाला फायनलला, तेव्हा आम्ही फायनल थोडी लांब गेली. मग असा विषय का तिन्ही वर्ष मुलं होतो तो चिखलीला दरवर्षी येईन मी. गेल्या वर्षी पण चिखलीला पहिले दिन त्याला मोटरसायकल होती, फायनलला अफेड येणार होता. या वर्षी पहिल्या वर्षीपासून ट्रॅक्टरला साधन, गेल्या वर्षी तिघजण पडले, आता तिघजण राहिले ते. या वर्षीपासून तर नशीब आणि आता ते त्यांचं दुर्भाग्य, पडायला नाही पाहिजे मग असं म्हणणं. तिन्ही वाऱ्या व्हायला पाहिजे होत्या, बो माझं वैयक्तिक असं मत आहे, तिन्ही वाऱ्या व्हायला पाहिजे होत्या. तिथं 3 लाख रुपये वाढणी, ते 2 लाख रुपये वाढणी आली तरी चालते, वन गेलेलं मोठं समाधान असतं. त्यांनी 2 वर्ष पाणी भरलेली म्हणजे असं माझं त्या दृष्टीने थोडं मन खट्टी आहे. पण बक्षीस यांचा हा फेडा असते, गावच्या यात्रेला बक्षीस ठेवायचं कोणचं काम नाही. गड्याचं आणि निशाचं ऐका ना, हे गाड्या जे निलेश नाना लोखंडे, राजू नेवाळे, विनायक बाबा मोरे, हे सगळे आमच्या लहानपणापासूनची जूड झाली. म्हणजे आम्ही 10-10, 12-12, 15-15 वर्षाचं होतो का, त्यापासून आम्ही एकमेकामध्ये ते ब्रह्मविष्णू महेश गांधी चौक चिखले याच्यातून कबड्डी खेळायची. आमची कमलदेव क्रीडा मंडळ टीम असायची, आम्ही त्याच्यातून कबड्डी खेळायचो. आमच्या लय वेळा समोरासमोर मॅचेस झालेले आहेत, त्यामुळे यांचा स्वभाव आम्हाला माहिती आहे. ही कोणत्याच गोष्टीत कॉम्प्रोमाइज न करणारी मंडळी आहेत. म्हणजे गाड्या काटाच बघा, आता राजू नेवाळे ना, काल तुम्ही पाहिलं असेल गाड्यावर चढवलं तरी शपथ देऊन चढवले त्यांनी. म्हणजे त्यांचा विषय असा आहे, चुकीची गोष्ट नाही करायची बाबा, चुकीची गोष्ट करायची, चुकीची गोष्ट होऊ नये पण द्यायची नाही, चिखली म्हणतात त्याला. आज किती वाऱ्या आणल्यात आपण? आज वाऱ्या आता आमच्या 3 वाऱ्या आहेत झोपायला. आता ही एक झाली, आता चिक्क्या त्याला यांचा बैल आहे सुनील दादा पांढऱ्यांचा बघा ब्रह्मा, आणि तो का तिकडे एक आहे का बटाटा, त्याला बैल आहे लोखंड्यांचा. म्हणजे अशी वारी होईल तिन्ही वाऱ्यांचे. धावपट्टी बद्दल काय सांग? धावपट्टी दरवर्षीप्रमाणे धावपट्टी यांनी यात्रा भरवायचं नियोजन यांचं असतं, काही यांनी कांड्याचा नियम काढलाय. कांड किती फूट धरावा हा नियम कोणी काढलेला आहे? चिखली गावाने काढलेला आहे. कांड 60 फूट 70 फूट जे काय आटा असेल त्यांची फायनल, 30 फूट 40 फूट असं त्यांचा नियम असायचा. तिथून पुढं कांड नियम आटी आले ना, कांड्याच्या चिखले गावापासून आलेले हे मी सांगतो ना. आमचं 25 वर्ष झाले गाड्या बैल क्षेत्रात आम्ही. आता बैलगाड्यातली क्षेत्रातली मैत्री त्याबद्दल काय सांगसा? मैत्री कसं होतं माहिती आहे का, आमचा स्वभाव आहे किंवा बाबा आम्ही साधारण शेतकरी कुटुंबातले माणसं, गरीब माणसं आहेत, आमचं सगळ्यांशी चांगले. आमचं असं कोणच्याशी वैर म्हणून नाही गाड्या बैलात. मग कोणी बैल माहितला आपलं वाटलं द्यायचं द्यायचं, कोणी म्हणलं बा आम्ही बैल माहितला नाही दिलं तरी आमचा राग रोष नसतो, पुढे चालत राहायचं आपलं. बैलाचा घरचा स्वभाव काय सांगसान आणि घाटात आल्यावर स्वभाव काय? नाही सारखं स्वभाव आहे त्याचा, घरी असलं तरी असं याच्यात शर्यती आलं तसं बदल नाही होते काही. बैल किल्लार मध्ये जातीत मोडतो ना? किल्लार जाते. आता आपल्या दावणीला किती बैल आहे सगळी? आता दावणीला 10-12 बैल आहेत. 10-12 आता इथं घाटा 6 आहेत, तिकडे तिकडे जे 2 हे 2 हा 1 6 आहेत इथं आता सध्या. 6 बैल आणल्यात म्हणजे आज भुत्याच एक वैशिष्ट्य सांगा की म्हणजे नाही का एखादा अविस्मरणीय क्षण कुठला तरी. आता तुम्हाला सांगतो भुत्याला आता ठीक आहे कांड्याचं थोडं प्रॉब्लेम होईल, नाही तर पहिल्या राऊंडला जेवढं पळतो ना त्याच्या सेकंड राऊंडला बैल जास्त पळतो आमचा. म्हणजे समजा आता आमची 11-12 92 झाली पण आता तो 12-60 12-70 पर्यंत आणू शकतो, हे त्याचं वैशिष्ट्य. हां सेकंदाने आतमध्ये आणली होती डायरेक्ट, वड्याच्या घाटातली डुंबरवाडीच्या घाटात चिक्के आणि बुट्याघरचं जुकाट होतं तिथे 1 सेकंदाने 12 वेळ आतून होती सगळं. चिक्क्यामध्ये आजारी होता का बाई? बुद्ध्या वर्षभर आजारी होता. आजारीच होता. काय झालं नक्की त्याला? त्याला निमोनिया झालता, थायलरिया झालता, 2-3 एक पाठवाटी एक आजार झाली, एक झालं का एक झालं का एक असं व्हायचं. आज आजारातून सावरलं म्हणजे? हा वर्ष आता जसं यात्रा सीझन चालू झालं ना तसं सावरलेलं, आता काय प्रॉब्लेम नाही त्याला. आज शशिकांत चिमनराव वालेराव यांच्याबद्दल काय सांगसा? पालराव साहेब तुम्हा पुतणे मी त्याचं चुलता आहे, समजा आमचं काय घर येते चुलतं पुतणे आम्ही आणि लहानपणापासून तर वय आमची दोघांची एक आहे. जर मी चुलता असलो तो पुतण्या असं तर वय सारखी लहानपणापासून आम्ही एकत्र लहानचं मोठं झालोय. आज 49 वर्ष त्याची माहिती जरी चुलतं पुतणे असतो दुसरी सारखा विषय. आज तो माझ्याशब्दाच्या पुढे जात नाही किंवा मी माझ्याशब्दा पुढे जात नाही किंवा बारकाल्या पोरांना पण मला दुखावून आणि निर्व्यसनी माणूस येतो. पहिली गोष्ट नाही आमच्याकडे व्यवस्थेला किंमत नाही म्हणजे त्याला त्या गोष्टीचा मोठा राग आहे. धन्यवाद दादा, खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद. आणि आज ट्रॅक्टरचे मानकरी झालेले तुम्हाला सगळ्यांकडून शुभेच्छा. धन्यवाद. असे प्रेम राहू द्या. दादा नमस्कार. नमस्कार. आज ताळगाव चिखली घाटामध्ये 3रा वर्षाचे मानकरी शशिकांत चिमनराव बालेराव आज यांच्या नावावरती बारी होती आणि आज आपला बबड्या बैल लिंद केसरी कांड्यावरती होता. त्यांचा भुत्या बैल आणि सरपंच दुकाटात होता. बबड्याने आज चांगली साथ दिली. तर आज गाठाचं नियोजन कसं होतं चिखली गावचं आणि
बबड्याबद्दल काय सांगसान आज? घाटाचं नियोजन म्हणजे एकच नंबर नियोजन, असा चिखली सारखा घाट कोणताच घाट भरत नाही. आणि चिखली घाट म्हणजे इथं चारी पण पट्टे टॉपचेच लागतात पळायला. इथं एक जरी बैल कमी आला तरी वारी पडती. आणि तुम्ही बघितलं असेल कालपासून कांड्यावरच्या बैलांमुळे बऱ्याच वाऱ्या पडल्यात. तसं बघायला गेलं तर बाबड्या बऱ्याच वर्ष आलं टॉपमध्ये जोगाडत पडतो. थोडीशी जाळा जाळा माग हे झालं आजारी असल्यामुळे बैल कांड्याव घेतला आम्ही. पण कांड्याव पण तो आत्ता येईन कसरी टॉपमध्येच पडतो. नियोजन कसं होतं आज तुमचं? नियोजन आमचं वैभव शेठ शेवकरी यांनी आम्हाला काल फोन केला होता. त्यांच्या नियोजनात आम्ही हे जुळवलं होतं सगळं. आणि जी आपली घाटाची धावपट्टी होती ती कशा पद्धतीची वाटली आज? घाटाची धावपट्टी म्हणजे एकच नंबर आहे. बैलांना पळण्यासारखा घाट आहे पण थोडं पब्लिकचं बंधाड पण आहे घाटा. आज पब्लिक कमी होतं ज्यावेळेस वारी घाटात आली त्याच्या आधी कसा विचार चालू होता? विचार तर सगळ्यांच्या मनात घालमेल राहतीच. मोठी वारी आहे, तिसऱ्या वर्षाला वारी होती. पण बैलावर आमचा विश्वास होता, आम्हाला बैल आमचा पट्टे हाटणार नव्हताच. आज हिंद केसरी बाबड्याबद्दल काय सांगसान दोन शब्द? बाबड्या म्हणजे गावापासून बाबड्या आमच्याकडे आलाय तेव्हापासून आमचं नाव खरंच बाबड्यानेच आमचं नाव केलं म्हणलं असं म्हणायलाच लागेल. हिंद केसरी बाबड्या तो बाबड्या बाबड्याची बाबड्या नाव. मागच्या वर्षी बाबड्या इथं ट्रॅक्टरचा मानकरी होता. मागच्या वर्षी फायनलला सुरुवातीला फळी फोडून नंतर फायनलचा मानकरी ट्रॅक्टरचा मानकरी ठरला होता. बाबड्याचं आता नियोजन तुम्ही कांड्यावर घ्यायचं कधीपासून केलं? कांड्यावरचं काय दोन गाड झाली. दोन गाड झाली कुंडेला कांड्यावर घातला होता. तिथं पण कांडे एकच नंबर गेलं. चालतंय धन्यवाद. फायनलला आहे का बऱ्याच? फायनलला थांबणार आहे बघू आता. दादा नमस्कार. नमस्कार. आज चिखली घाटामध्ये तिसऱ्या वर्षाचे मानकरी शशिकांत चमनराव बालेराव आज आपला सरपंच बैल आज त्यांच्या बुत्याबाई बरोबर होता. तर नियोजन कशा पद्धतीने होतं आज? काय सांगसान आज घाटाबद्दल काय सांगसान बारीबद्दल काय सांगसान? आजची आमची वारी ही आमची एक प्रेम आणि जिव्हाळ्याच्या नात्यासंबंधातली वारी होती. आज शशिकांत चिमनराव बालेराव साहेब यांना आम्हा या चिखली घाटामध्ये तिसऱ्या वर्षाच्या वारीमध्ये आमची वारी टॉपमध्ये झाली याचाच आम्हाला आनंद आहे. आणि बालेराव साहेबांचं या ठिकाणी नशीब म्हणावं लागेल. कांदे खेळतून ही वारी एक नंबरमध्ये झाली. यामध्ये नशीब गाडा नशिबाच्या पुढे कुणीही काही करू शकत नाही आहे. त्याचबरोबर आज आमची कॅप्टन ची वारी स्वर्गीय आमदार दिगंबर बाळोबा बेगडे यांची आणि पी एस आय लवभाऊ साटपुते ही जुगलबंदी होती. ही वारी आज घाटामध्ये दोन नंबरच्या सिरियलमध्ये दोन नंबरला राहिली. त्याचबरोबर उद्योगपती ब्रिजेश शेठ धुमाळ यांची वारी यांच्या वारीमध्ये आमचा नवीनच पहिल्यांदा जुटलेला शिंगऱ्या आमच्या मनासारखा पळालाय. याचा आज आम्हाला खूप आनंद आहे. पुढच्या घाटामध्ये या शिंगऱ्यामध्ये आमचा खूप अपेक्षा आहे. नियोजन कसं होतं म्हणजे धावपट्टी कशी वाटली आज? आजची धावपट्टीबद्दल बोलायचं झालं कालची धावपट्टी एकदम होती आणि आजची धावपट्टी थोडीशी कमी झाल्यामुळे वाऱ्या या खूपच थोड्या होत आहेत. आणि आज जवळपास चिखली घाटामध्ये जास्तीत जास्त 4 ते 5-6 वाऱ्या झालेल्या आहे. त्यामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये शशिकांत चिमनराव बालेराव ही वारी झाली याचा आम्हाला अभिमान आहे. आता सरपंच परत कधी भेटणार आम्हाला पुढच्या घाटात? सरपंच लवकरच आपल्याला नवीन कुठल्या घाटामध्ये पाहायला मिळेल. नवीन बायलाबरोबर नवीन जुगलबंदी नवीन काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. फायनल आहे का वारी आज? आज फायनलला वारी नाही आहे. आम्ही कॅप्टनची वारी फायनलला ठेवलेली आहे. चालते धन्यवाद. आज ट्रॅक्टरची मानकरी चांगली माहिती दिली. धन्यवाद.